नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. याच्यामध्ये फक्त राजकारण वापरलंय आणि ज्यांचे खरंच हातावरती पोट आहेत त्यांच्या टपऱ्या उठवल्या त्या लोकांनी. ज्यांना ज्यांचे मेन काढायचे त्यांचे काढले नाहीत, फक्त गरिबांचे दुकानं काढले त्या लोकांनी. हे काहीही कारण नसताना हे आमच्या टपऱ्या उठवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये फक्त राजकारण वापरलंय आणि ज्यांचे खरंच हातावरती पोट आहेत त्यांच्या टपऱ्या उठवल्या त्या लोकांनी आणि हे राजकारण खेळत आहेत. फक्त आता जे खासदारकीचं इलेक्शन झाले त्याचे सगळ्यांनी यांनी आमच्यावरती अत्याचार चालवलेत. आचारसंहितेमुळे यांनी फायदा घेतलाय, पर होईल काहीतरी यांना पण शाप श्राप तर लागणार आहेत ना गरिबांचे. आम्हाला दोनदा नोटीस दिले पण दरवेळेस नोटीस येतं, दरवेळेस हे लोक माघारी जातात. पण आम्ही जरा साहेब लोकांना विचारलं तर साहेब लोकांनी सांगितलं की तुमच्या सोप्यातून तीन तीन चार आम्हाला झोपा येऊन देत नाहीयेत, की तुमच्या इथून सारखे फोन जात आहेत की हे टपरे कसं कधी आहे, हे दुकान आरशीची बांधकाम काढत नाहीये, ज्यांचे मेन मेन दुकाने राहिलेत ते सगळे तसेच राहिलेले आहेत, बाकीचे सगळे ज्यांना ज्यांचे मेन काढायचे त्यांचे काढले नाहीत, फक्त गरिबांचे दुकानं काढले त्या लोकांनी. आमची सोय लावून द्यावी यांनी. असं नाही ना की प्रत्येक जणाला नोकऱ्या मिळतात सर, असं पण नाही ना की प्रत्येक जणालाच नोकरी आहे. काही धंद्यावरती आहेत, काही शिकलेले नाहीयेत. हमारे को बिल्कुल भी कोई रोजगार की व्यवस्था वगैरह नहीं है. ये सब छोटे से राजकारण, गांव का राजकारण, जिले के राजकारण में ये लोगों को टारगेट किया गया है. और इसमें सिर्फ क्या हो रहा कि गरीब लोग मर रहे, बाकी लोगों को जो लोग ये कर रहे जिसका है इनका बहुत बड़ा खुद का सबका बहुत अतिक्रमण है. फिर भी जो लोगों ने फक्त विरुद्ध दिशा में जाके प्रचार करे, मतदान करे, क्या करे, उसके वजह से ये सब चीज़ा घड़ रहे. अभी वो क्या रहता प्रचार, अभी जिसके उसके पक्ष रहते, जिसको उसको जिधर उधर इच्छा देने का लोग चाहे कि सबसे अधिकार है. पर यहाँ पे टारगेटन एक खुद की सोच बना के कि भाई ये लोगों ने इधर काम करे और ये आप ले नहीं है, ऐसा काम किया गया और इसमें जो बहुत सारे लोगों का अतिक्रमण काटे गया.